छोटुले घर छोटू एका लहानशा गावात रावतालो घरची अर्थीक परिस्थिती बरी नाशिल्ल्या कारणान ताणें काम सोदपाक मुंबई शहरात वचपाचें थारायलें तो पहिलेच खेप मुंबई आयल्यान थंय ताची रावपाची कांयच सोय नासली अचकित पावस सुरू जालो छोटूक कितें करू कांयच कळना झाले थंय ताका एक वडले पायप दिसले ते पळून ताणे तातूत वचपाचें येवजिलें पायपात गेल्यार आपण पावसांत भिजचो ना हे ताका समजले मागीर ताणी त्या पायपाक आपले घर करपाचें थारायलें तो त्या पायपात आपली कामां करपाक लागलो पायपा भायर ताणे एका ड्रमाची सोय करून तातूत आपल्याक वापरपाक उदक भरलें कपडे सुकत घालपाक एक सुवात तयार केली एक दिस बशिल्लो आसतना ताका एक भुरगो दिसलो तो भुरगो आपल्या सारकोच या मुंबई शारांत शेणिल्लो कसो ताका दिसलो म्हणून ताणें ताची वासपूस केली त्या भुरग्याचें नाव असले मोनू खऱ्यानीच मोनू छोटू सारकोच त्या शारांत पहिलेच खेपे आयिल्लो आणि ताची रावपाची सोय नाशिल्ली म्हूण छोटून ताका आपल्या पायपाच्या घरात आपल्या बरोबर राव आपले भरग्यान ह्या तुमी किरे पळले पावसात भिजपाक जायना म्हूण छोटू पायपात गेलो आणि त्या पायपाकच आपले घर केले तर आता म्हाका सांगात घर आसा आमकां वता असा पावसा पावसापासून वादळ पासून रक्षण तशेंच जनावरां पासून रक्षण करपाक आमकां गरजेचे आसता आता हीं दोन चित्रां पळयात हातून कितें फरक दिसता पहिल्या चित्रात तुमकां एक घर दिसता आणि एक कुटुंब दिसता ते कुटुंब त्या घरात रावता दुसऱ्या चित्रात एक घर दिसता आणि थंय कोणूच रावनात तर अशा घरात जातून कोण रावनात वा एकाद्रोच रावता त्या घरात रावतिका वा निवास म्हणतात आणि ज्या घरात आख्खे कुटुंब रावता त्या घरात घर म्हणतात आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारांची घरां पळोवया खोप माती तण वा चुट्टां वापरून बांदिल्लें घर इमारत इमारतीक दोन वा दोना परस चड माळे असतात बंगलो बंगलो म्हळ्यार वडले घर हातूत खूप कुडी असतात खांब्याचेर बांधिल्ले घर ह्या प्रकारची घरां आसामाक पळोवपाक मेळटात ती बांबूच्या खांब्याचेर बांदतात जे जमनी परस वा उदका परस वयर व्हड्यांत बांधिल्ले घर ह्या प्रकारची घरां बांदतात असलीं घरां असली खातीर असतात गुफा दोंगराच्या तळाक आशिल्ली पोकळ अशी सुवात झाडाचेर बांदिल्लें घर झाडांच्या खांद्यार बांदिल्लें घर जातूंत भितर वचपाक निसण वापरची पडटा आशिल्लें घर म्हळ्यारच गाडये भितर आशिल्ले घर जातूंत रावपाच्यो सगळ्यो सोयी असतात आणि ताचो वापर पयस भोवणे खातीर करतात इग्लू इग्लू हे एस्किमो लोकांचे घर अर्ध गोल आकाराचे घर जे बर्फाच्या विटांनी बांदिल्लें आसता या प्रकारची घरां ध्रुव वाठारांनी पळोवपाक मेळटात हीं जालीं वेगवेगळ्या तरांची घरां तुम्ही आसतलें वेग वेगवेगळीं वेगवेगळी वेगवेगळ्या वस्तूंचो वापर करून बांधल्यात जी घरां माती चुट्टा, करड सुकिल्ले तण बांबू या सारख्या वस्तूंचो वापर करून बांदतात ती घरां तात्पुरती असतात तात। ती चड घट्ट असत आणि ती काळ टिकनात असल्या घरांत तात्पुरते घर वा कच्चे घर असे म्हणतात आणि जी घरां स्टील लोखंड चिरे फातर शिमीट लाकूड अशा वस्तूचो वापर करून बांदतात ती घरां घट्ट आणि खूप काळ टिकतात असल्या घरांक टिकाऊ घर वा पक्के घर अशें म्हणतात हो आशिल्लो छोटुले घर या पाठाचो पयलो भाग ह्या धड्यातल्या आमी घर आम कित्याक गरजेचे आसता घर आणि रावतिका हातूंत कितें फरक असता वेगवेगळ्या प्रकारांची घरां वेगवेगळ्या वेग वस्तूंचो वापर करून बांदतात तात्पुरते घर वा कच्चे घर टिकाऊ घर वा पक्के घर म्हळ्यार कितें तें ते शिकली